हॅलो फ्रेंड्स, मी लतूल ऑल इन वन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे लिंबू मिरचीचं चटकदार लोणचं. त्यासाठी आपण 6 लिंब घेणार आहोत मोठे, आणि पावसर मिरच्या ह्या धुवून पुसून घेतल्या. ते अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे, याला एकदम स्वच्छ पुसून घ्यायच्या. ते आता आपण सर्वात आधी मिरच्या कट करून घेऊया. छोट्या मिरच्या असतील तर त्याचे 2 भाग करायचेत, आणि मोठ्या असतील तर 4. अशा प्रकारे आपण मधून मिरच्यांना काप द्यायचा आहे, आणि सेम प्रोसिजरने सर्व मिरच्या कट करून घ्यायच्या. ते तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर काळपट मिरच्या असतात, त्याही यूज केल्या तरी चालतील. आणि कमी तिखट हवे असेल तर पोपटी कलरच्या मिरच्या येतात, त्या यूज करा. मी ह्या मीडियम तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत. मिरच्या आपल्या कट करून झालेल्या आहेत. आता आपण इथं लिंबू कापूया. एका लिंबाचे मी 8 भाग करते, आणि सर्व बिया काढून घ्यायच्या. ते बियांमुळे लोणचं कडवट लागतं. शक्यतो सर्व बिया काढायचा प्रयत्न करायचा आहे. एखादा अर्धी राहिली तरी काही हरकत नाही, पण प्रयत्न करा की पूर्ण काढल्या जातील. लिंबू आणि मिरच्या दोन्ही कट करून झालेलं आहे. बिया बघा, मी एवढ्या साईडला काढल्या. ते आता एका भांड्यामध्ये आपण ह्या मिरच्या आणि लिंबू एकत्र करून घ्यायचं आहे. 6 लिंब घेतले होते, मी अजून एक लिंबू घेतेय. यामध्ये आपण लिंबाचा रस घालायचा आहे. अर्ध्या लिंबाचा तरी रस घालायचा आहे. बी काढून मोठ्या लिंबाचा रस घातला आहे मी अर्ध्या, आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण मसाला बनवून घेऊया लोणच्यासाठी. 2 चमचे मी मोहरी घेतली आहे पॅनमध्ये, 1 चमचा जिरं, 1.5 चमचा बडीशेप, 1/2 चमचा मेथी दाणे, आणि 2 चमचे आपण इथं धणे घेणार आहोत. हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मोजण्यासाठी मी इथं कुठलाही, तुम्ही किचनमधला कुठलाही चमचा यूज करा, छोट्या साईजमधला जो आपला टीस्पून आहे तो, आणि त्या प्रमाणामध्ये घ्या. आता आपण हे मसाले धूर निघेपर्यंत नाही, पण बऱ्यापैकी चांगले कडकडीत भाजायचे. ते मसाले जळाले नाही पाहिजे, छान असे खरपूस भाजले गेले पाहिजे. आपले मसाले भाजलेले आहेत. आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे थंड झाल्यावरती. या प्रकारामध्ये जाडसर असे मसाले बारीक करून घ्यायचे आपल्याला. आता आपण कढईमध्ये 1 कप तेल घालणार आहोत. तेल चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे. हे बघा, तेलाला छोटे छोटे बबल यायला लागले. ते आता आपण गॅस बंद करणार आहे. तेल थंड व्हायला ठेवून दिलंय. आता मी लिंबू आणि मिरच्या घेते, त्यामध्ये आपण 1/2 चमचा हिंग घालणार आहोत. 2 चमचे हळद टाकायचे छोटे, आणि 3 मोठे चमचे मीठ टाकायचं आहे. मिठामुळं लोणचं जास्त दिवस टिकतं, त्यामुळं मीठ थोडं जास्तच घालायचं आहे. आता आपण यामध्ये मोहरीची डाळ टाकणार आहे 4 चमचे. ही डाळ तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये इझिली मिळून जाईल. आता आपण यामध्ये आपण बनवलेला जो मसाला आहे तो टाकणार आहे. जाडसर वाटलेला आहे हा मसाला, आणि मिक्स करून घ्यायचं आहे लोणचं. तेल आपण थंड व्हायला ठेवलेलं होतं, ते आता थंड झालेलं आहे. 15-20 मिनिट झालेले आहेत. मसाला लिंबू आणि मिरचीला व्यवस्थित कोट झालेला आहे. आता यामध्ये आपण तेल घालायचं आहे. तेल थंड झालेलं आहे आपलं. अशा प्रकारे तेल ओतून घ्यायचं आहे लोणच्यामध्ये, आणि मिक्स करून घ्यायचं आहे. शक्यतो लिंबू आणि मिरच्या या खेळत्या राहिल्या पाहिजे तेलामध्ये. इतपत तेल टाकायचं आहे. 1 वाटी तेल पुरेसं आहे, कारण त्यामुळे लोणचं खराब होत नाही, जास्त दिवस टिकतं, आणि मुरतंही छान, चवही छान येते. रेडी आहे आपलं लिंबू मिरचीचं चटकदार झणझणीत लोणचं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत.